human eye and working of its lens. There is a very thin transparent covered membrane on the human eye. This is called as cornea. आता ह्युमन आयच्या समोर जर पाहिलं ना आपण एक्झॅक्ट आयच्या फ्रंटला तर अतिशय थीन असं ट्रान्सपरंट कवर किंवा मेम्ब्रेन असतं आणि त्याला म्हणतो आपण कॉर्निया. जसं की फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर कॉर्निया जसं आपण एखादं लेन्स लावत नाही का तशा पद्धतीचं ते कॉर्निया एक प्रकारचं मेम्ब्रेन आहे. लाईट एंटर्स द आय थ्रू इट. आणि प्रकाश अर्थातच लाईट जो आयमध्ये एंटर करतो हे थ्रू कॉर्निया थ्रू एंटर करत असतो. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्लेक्टेड इनसाइड द आय ॲट द आउटर सर्फेस ऑफ द कॉर्निया. आता कॉर्नरचा आउटर सर्फेस जो आहे तर तो काय झाला एक प्रकारचा इंटरफेस कारण तिथं लाईट जो आहे एका ट्रान्सपरंट मिडियममधून अनदर ट्रान्सपरंट मिडियममध्ये एंटर करायला अँड दॅट्स वाय कॉर्नियाच्या आउटर सर्फेस जो आहे त्या पॉईंटला लाईटचं काय व्हायलं रिफ्रॅक्शन. आणि रिफ्रॅक्शन जे व्हायलं तर ते रिफ्रॅक्शनमुळे लाईट आता आयच्या इनसाईड आतमध्ये प्रवेश करतो आणि होत असताना इन्सिडंट लाईटचं मॅक्झिमम अमाऊंटमध्ये रिफ्रॅक्शन होतं म्हणजे जास्तीत जास्त जो लाईट आहे तो आपल्या डोळ्यामध्ये एंटर करत असतो कॉर्नियाच्या थ्रू. देअर इज अ डार्क फ्लेशियस स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया दिस इज कॉल्ड द आयरिस. आणि ते जे पातळ कवर पाहिलं आपण एक नाही व्हेरी थिन ट्रान्सपरंट कवर कॉर्निया तर त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला जर पाहिलं आपण तर एक गडद आणि फ्लेशी अशी स्क्रीन त्या ठिकाणी प्रेझेंट असते आणि त्या स्क्रीनला म्हणायचं आपण आयरिस. द कलर ऑफ द आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. आणि जनरली जर पाहिलं आपण तर आयरिस हा ब्लॅक रंगाचा असतो पण मोस्ट ऑफ द पर्सन टू पर्सन आयरिसचा कलर हा चेंज होत असतो. देअर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ द आयरिस विच इज कॉल्ड द प्युपिल. आता आयरिसच्या सेंटरला जर पाहिलं आपण तर तिथं एक स्मॉल होल प्रेझेंट असतो का आणि त्या स्मॉल होलचं एक वैशिष्ट्य आहे की त्याची डायमीटर जी आहे ही सातत्यानं काय असते सातत्यानं म्हणजे ॲक्च्युअल ते आपण कुठं पाहिलो याच्यावरती डिपेंड असतं कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन असं असतं. म्हणजे स्मॉल होलची जी चेंजिंग डायमीटर पोझिशन आहे तर ती पोझिशन आयरिसच्या सेंटरमध्ये प्रेझेंट आहे आणि ॲक्च्युअल तो काय आहे प्युपिल. तर प्युपिल हा एक असा प्रकारचा होल आहे की जो आयरिसच्या सेंटरला प्रेझेंट आहे आणि ज्याची डायमीटर ही चेंज होत असते. द प्युपिल कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. आता या प्युपिलला जर तुम्हाला क्लिअरली बघायचं असेल तर किंवा त्याचे जास्त आपण पाहताना कोणी टॉर्च चालू केली तर आपण डोळे चोरण्याचा प्रयत्न करतो तर अशा वेळेस त्याचे डायमीटर काय होते कमी आणि अंधारामध्ये काय होतं आपल्याला स्पष्ट दिसत नाही तर अशा वेळेस थोडंच त्याचं एक्सपान्शन होतं म्हणजे डायमीटर अशा वेळेस काय होईल इन्क्रीज होईल बरोबर ना. सो प्युपिलनं काय केलं या ठिकाणी की किती अमाऊंट ऑफ लाईट या ठिकाणी आयमध्ये एंटर करायचं तर याला कंट्रोल करणारा आयरिसचा सेंट्रल पार्ट कोणता आहे प्युपिल. If the light falling on the eye is too bright, pupil contracts, while if the light is dim, it widens. हां म्हणजे आता जे आपण डिस्कस केलं की लाईट जो आहे ना तो ब्राईट जर असेल आयवर पडणारा तर अशा वेळेस प्युपिलचं काय होतं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे डायमीटर काय होते डिक्रीज. आणि लाईट जर डिम असेल अंधार वगैरे असेल तर अशा वेळेस तो वाईड अर्थातच तो काय होतो एक्सपांड होतो म्हणजे डायमीटर काय व्हायली इन्क्रीज. On the surface of the iris, there is a bulge of transparent layer. आता आयरिसच्या पृष्ठभागावर जर पाहिलं आपण तर तिथं थोडासा ट्रान्सपरंट लेअरचा काय आहे बल्ज म्हणजे थोडासा फुगीर भाग आहे. ओके देअर इज अ डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युपिल. आणि प्युपिलच्या लगेच पाठीमागे जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आपल्या डोळ्यातला प्रमुख पार्ट ज्याला आपण लेन्स म्हणतो. आता हा जो लेन्स आहे हा क्रिस्टलाईन टाईपचा लेन्स आहे आणि त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक आहे कारण लाईट जे आहे ते लेन्समधून सुद्धा एंटर करून कुठपर्यंत जातात रेटिनापर्यंत जातात जिथं ॲक्च्युअल इमेजचं काय होतं फॉर्मेशन होतं. आणि जो लेन्स आहे तो कोणत्या टाईपचा आहे डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि कॉन्व्हेक्स लेन्स हा कन्व्हर्जिंग लेन्स असतो अँड दॅट्स वाय ऑब्जेक्ट मोठा जरी असेल पण त्याची पॉईंट स्वरूपात इमेज ही रेटिनावर काय होत असते तयार होत असते. सो ओवरऑल आपण पाहिलं की पिपिलच्या जस्ट बिहाइंड जो लेन्स प्रेझेंट आहे तो डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट आणि क्रिस्टलाईन टाईपचा आहे.
The lens provides small adjustment of the focal length to the to focus the image. आता लेन्स याची तुलना डायरेक्ट तुम्ही कन्वर्जिंग लेन्स सोबत करू शकता. कन्वर्जिंग लेन्स कोणता होता आपला? कॉन्वेक्स लेन्स. फक्त इथे शब्द काय? डबल कॉन्वेक्स लेन्स. आणि याच्यामध्ये सुद्धा फोकल लेंथ आली. आता फोकल लेंथ कॉन्वेक्स लेन्ससाठी कशी असते? पॉझिटिव्ह, कारण ते लेन्सच्या कुठं आहे? राईट हँड साईडला. आता लक्षात घ्या, डोळ्यात जो प्रवेश करायला हे पॅरलल लाईन्स पॅरलल रेज झाले, है ना, प्रिन्सिपल ॲक्सिसला. त्यानंतर ट्रान्सपरंट लेन्स जो आहे आपल्या डोळ्यातला तो झाला लेन्स. आणि त्याच्या पलीकडे जेव्हा आपण रेटिनाकडे चाललो तर याचा अर्थ ते काय झालं? रिफ्रॅक्टेड रे झाले ना. लक्षात आलं ना? म्हणजे आता आपण डोळ्याच्या आत चाललो म्हणजे ते रिफ्रॅक्टेड रे आहे. अँड दॅट्स वाय आपल्याला माहिती आहे की फोकल लेन पॉझिटिव्ह असल्यामुळं डोळ्याच्या आतमध्येच काय होणार? त्या ठिकाणी कन्वर्जिंग होणार. आणि ते पॉईंट कुठं असणार? तो स्क्रीन, आपल्या ज्या स्क्रीनवर इमेज ऑप्टेन होते तो स्क्रीन कोण आहे? रेटिना. ओके, सो लेन्सनं काय केली? फोकल लेन्सची काय केली? स्मॉल ॲडजस्टमेंट करत असतो आणि त्याच्यामुळे इमेज ही फोकस होत असते. आता स्मॉल ॲडजस्टमेंट म्हणजे लक्षात घ्या, दूरच्या वस्तू बघताना पहा आपल्या डोळ्यातली फोकल लेंथ आपण चेंज करतो. जवळचं बघता आता बघा, हा पेनच आहे, या पेनला मी जर काळजीपूर्वक पाहिलं तर वेदिका कशी दिसेल मला? ब्लरमध्ये. आणि वेदिकेला क्लिअर पाहिलं तर पेन कसं झालं? ब्लर. म्हणजे ॲक्च्युअल हे व्हायला कशामुळं? कारण मी काय चेंज करायलो? डोळ्याची फोकल लेंथ चेंज करायलो. येते लक्षात? म्हणून लेन्सनं आपल्याला काय प्रोव्हाइड केलं आहे की आपण फोकल लेंथचं थोडंसं प्रमाणात काय करू शकतो? ॲडजस्टमेंट करू शकतो. आणि हे ॲडजस्टमेंट का करायलो आपण? कारण हां, रेटिनावर मला इमेज ऑप्टेन करायची ना प्रॉपर. लक्षात येईल, म्हणजे जो फोकस असेल याचा प्रिन्सिपल, म्हणजे ॲक्च्युअल हे सर्व रेज जिथं मीट करतील तो कुठे मीट करायला पाहिजे? त्यांनी रेटिनावरच मीट करायला पाहिजे. ते अलीकडे बिहाइंड बी करत असतील किंवा बियॉन्ड बी करत असतील, म्हणजे लक्षात घ्या थोडं अलीकडे किंवा थोडं पलीकडे बी जमत नाही याच्यामध्ये. एक्झॅक्ट कुठं पाहिजे आपल्याला? कारण पुढे पाहतो मी ते डिफरंट टाईपचे काय त्याच्यामध्ये नियर साईडनेस, फार साईडनेस असे काही डिसीजेस ऑप्टेन होतात. म्हणजे ॲक्च्युअली स्पेक्टेकल वापरण्याची गरज काय? स्पेक्टेकल केव्हा वापरतो आपण? जेव्हा लेन्सनं तयार केली इमेज ही रेटिनावर प्रॉपर येत नसेल, तर अशा वेळेस आपण कशी वापर करायलो? स्पेक्टेकलचा वापर करायलो. आता हे लेन्स जे इमेज तयार करतो ते इमेज सुरू. आता इमेज कुठं आहे? नाही नाही नाही, आपल्या रूल्सनुसार ऑप्टिकल सेंटरच्या राईट हँड साईडला, है ना. डोळ्याच्या आत चाललो म्हणजे आपण ऑप्टिकल सेंटरच्या कुठं चाललो? राईट हँड साईडला. कारण डोळ्याच्या बाहेरून रेज यायल्यात ना. येते लक्षात? पहा, बाहेरून जे रेज यायला आहे माझ्या डोळ्यापर्यंत जे लाईट रेज यायलात, तर हे कुठं झालं? हे प्रिन्सिपल ॲक्सिसला समजा आपण पॅरलल कन्सिडर करू, बरोबर आहे का? नंतर डोळ्यामधला जो लेन्स आहे तिथून ते आता डोळ्याच्या आतमध्ये चाललं आहे ना. रेटिना रेटिना कुठं आहे? लेन्सच्याही आतमध्ये आहे. म्हणजे स्क्रीन कुठं आहे? डोळ्याच्या आतमध्ये. म्हणजेच ते लेन्सच्या कुठं आहे? राईट हँड साईडला. ही जर आपण लेफ्ट धरली तर डोळ्याच्या आतल्या गोष्टी कोणत्या झाल्या? राईट हँड साईडला. अँड दॅट्स वाय आपल्याला माहीत आहे पाच केसेस पाहिले आपण कॉन्व्हेक्स लेन्सच्या. ही पाचही केसेसमध्ये जेव्हा इमेज ही लेन्सच्या राईट हँड साईडला तयार होते, प्रिन्सिप ऑप्टिकल सेंटरच्या राईट हँड साईडला, तेव्हा तिचं नेचर कसं असतं? रिअल अँड इन्व्हर्टेड असतं. This screen is made up of light sensitive cells and is called the retina. आता ज्या स्क्रीनवर है ना आयच्या इनसाइड ज्या स्क्रीनवर आपण ऑब्जेक्टची इमेज ऑप्टेन करतो, बरोबर, तर हा जो स्क्रीन आहे हा कशाचा बनलेला आहे? तर हा बनलेला आहे लाईट सेन्सिटिव्ह सेलचा. आता याला लाईट सेन्सिटिव्ह सेल का? कारण रेटिनावर जी इमेज फॉर्मेशन व्हायलं त्याला ॲनालिसिस करण्यासाठी ब्रेनचं इंटरप्रिटेशन महत्त्वाचं आहे ना. मग ब्रेनपर्यंत ऑप्टिक नर्व्ह जातील, म्हणजे या ऑप्टिक नर्व्हला सेन्सेशन देण्यासाठी तिथं काय पाहिजे? सेन्सिटिव्ह सेल्स पाहिजे. मग या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स पासून काय बनलेला आहे? रेटिना, जो की आपल्या डोळ्याचा काय आहे? स्क्रीन आहे. दिस सेल्स गेट एक्साइटेड व्हेन लाइट फॉल ऑन देम अँड जनरेट इलेक्ट्रिक सिग्नल्स. आता या लाईट केव्हा हे सिग्नल पडत असतात का? नाही. शब्द आहे लाईट सेन्सिटिव्ह, म्हणजे प्रकाशाला संवेदनशील असणार आहे त्या. म्हणजे जेव्हा जेव्हा लाईट त्याच्यावर एंटर करेल, लाईट केव्हा एंटर करेल? जेव्हा जेव्हा एखादा ऑब्जेक्टला आपण बघतोय. येते लक्षात? हां, म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट आपण केव्हा बघू शकतो? जेव्हा तो ऑब्जेक्ट लाईट इमिट करत आहे. लक्षात घ्या, या ट्यूबलाईटमुळे आपण बघत नाही. आपल्याला वाटतं ट्यूबलाईटमुळे बघायलो किंवा सूर्यामुळे बघायलो असं नसतं. कोणताही ऑब्जेक्ट दिसतोय तर त्या ऑब्जेक्टमधून काही रिफ्लेक्ट व्हायला, ठीक आहे, परंतु
आपल्यासाठी ज्या रेज निघाल्या त्या ऑब्जेक्ट ज्या ऑब्जेक्टला आपण बघायलो त्या ऑब्जेक्टपासून रे इमिट व्हायला आणि त्याच रे आपण विचार करणार. आता मी या बॅगकडे बघायलो राईट हँड साईडला आणि ट्यूब तर लेफ्ट हँड साईडला आहे, मग ट्यूबच्या प्रकाशाचा मी विचार करणार आहे का? नाही, मी विचार करणार की हा ऑब्जेक्ट लाईट इमिट करायला पुरेशा प्रकाश नसेल तर ही बॅग अंधारामध्ये लाईट इमिट करेल का? नाही. सो दॅट्स वाय लक्षात ठेवायचं की ज्या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहेत ना, तर जेव्हाही त्यांच्यावर लाईट फॉल होईल तेव्हा ते काय होतात, सेन्सिटिव्ह म्हणजे कामाला लागतात, एक्साईट होतात. एक्साईट म्हणजे कामाला लागणं म्हणून आपण थोडक्यात. आता एक्साईट झाल्यानंतर ते काय जनरेट करतील, इलेक्ट्रिक सिग्नल. आणि हे इलेक्ट्रिक सिग्नल पुढे आपण पाहू की कशा पद्धतीने ऑप्टिक नर्व त्याला ब्रेनपर्यंत कॅरी करतो. दिस सिग्नल्स आर कॉनवे टू द ब्रेन थ्रू ऑप्टिक नर्व. आला पॉइंट? म्हणजे ऑप्टिक नर्वच्या थ्रू या सिग्नल्सला कन्वे म्हणजे अॅनालाईज केलं जातं. ॲक्च्युअली ते काय मग आपण ॲक्च्युली सर्व प्रोसेस फास्ट होती बरं. आता ऑब्जेक्ट पाहिल्यावर कळतं की आपलं बॉटल आहे, परंतु हे सुद्धा एक प्रोसेस असते. लक्षात आलं का? म्हणजे या बॉटलचे लाईट्स डोळ्यामधून काय होतील, एंटर करतील, त्यानंतर क्रिस्टलाईन लेन्समधून ते रिफ्रॅक्ट होतील, त्यानंतर रेटिनावर ते काय होतील, फोकस होतील, एका पॉईंटला येतील. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स एक्साईट होतील, एक्साइटेड सेल इलेक्ट्रिकल सिग्नल जनरेट करतील, हे सिग्नल ऑप्टिक नर्व ब्रेनपर्यंत घेऊन जाईल आणि ब्रेन त्याला ॲनालिसिस करेल की ॲक्च्युअल ही वस्तू बॉटल आहे. एवढं ती प्रोसेस असते. लॅटर द ब्रेन ॲनालिसिस दी सिग्नल्स अँड कन्वर्ट्स देम इन सच अ वे दॅट वी रिसीव द ऑब्जेक्ट्स ॲज दे ॲक्च्युअली आर. आणि त्यानंतर ब्रेननं एकदा का त्या सिग्नलला ॲनालिसिस केलं की ते कशामध्ये कन्वर्ट होतं, की अशा थिंगमध्ये कन्वर्ट होतं की वी प्रिसिव्ह द ऑब्जेक्ट, म्हणजे अरे ही तर बॉटल आहे, म्हणजे ॲक्च्युअल आयडेंटिफाय झालं आपल्याला, आहे की नाही. व्हाईल सीइंग ऑब्जेक्ट ॲट लार्ज इनफिनाइट डिस्टन्स द लेन्स ऑफ द आय बिकम फ्लॅट अँड इट्स फोकल लेंथ इनक्रीज एज शोन इन अ पार्ट ऑफ द फिगर 7.12. आता 7.12 दोन फिगर दिले आहेत तुम्हाला. आता लाईट जर डिस्टंट म्हणजे फार दूरवरच्या अंतरून येत असतील अशा वेळेस सर्व रेज या प्रिन्सिपल ॲक्सिसला कशा आहेत, पॅरलल. आणि अशा वेळेस लाँग अंतरावरचं जेव्हा वस्तू जेव्हा आपण क्लिअरली बघतो अशा वेळेस लेन्स जो आहे तो कसा असतो, आपला फ्लॅट असतो. आणि फ्लॅट असल्यामुळं जी फोकल लेंथ आहे ती फोकल लेंथ काय झालेली असते, इन्क्रीज झालेली असते. हां, थोडासा जर पाहिलं तुम्ही तर ठीक आहे, बीस फिगरला आपण पुन्हा एकदा हे करू. आता लाईट कुठून यायला, नियर बाय ऑब्जेक्ट जवळच्या वस्तू पाहिलो आपण, तर लेन्थ जो आहे हा फ्लॅटच्या ऐवजी कसा व्हायला, थोडा राऊंडेड. राऊंडेड व्हायला म्हणजे फोकल लेंथ काय व्हायली, यावेळेस डिक्रीज व्हायली. फोकल लेंथ काय व्हायली, डिक्रीज. मग आता इथं पहिल्या केसमध्ये फोकल लेंथ जी इन्क्रीज व्हायली किंवा लेन्स जो फ्लॅट व्हायला, तर या केसमध्ये लेन्स हा फ्लॅट झाला, फोकल लेंथ जी इन्क्रीज झाली आणि उद्देश काय होता, रेटिनावर इमेजचं प्रॉपर फॉर्मेशन करणे. सेकंड केसमध्ये जवळची वस्तूंना आपण काय करतो, थोडी डोळ्याची असे करतो, तुम्हाला माहिती आहे थोडंसं एक्सपान, तर अशा वेळेस फोकल लेंथ काय होते, डिक्रीज. लेन्स काय होतो, राऊंडेड. आणि त्यामुळं हे जे लेन्स फ्लॅट, दूरची वस्तू बघताना फ्लॅट होणे, जवळची वस्तू बघताना राऊंडेड होणे, दूरची वस्तू बघताना फोकल लेंथ इन्क्रीज होणे, जवळची वस्तू बघताना डिक्रीज होणे, हे सर्व उद्देश कशासाठी आहे, फायनली आपल्याला रेटिनावर काय करायचं, इमेजचं फॉर्मेशन करायचं. तो आता पॉईंट असा होता की लार्ज इनफायनाईट डिस्टन्सवरून जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला बघतो तेव्हा आयचा लेन्स हा कसा असतो, फ्लॅट. आणि या केसमध्ये फोकल लेंथ काय झाली असते, इन्क्रीज. वाय सीइंग नियर बाय ऑब्जेक्ट द लेन्स बिकम मोर राऊंडेड अँड इट्स फोकल लेंथ डिक्रीज एज शोन इन पार्ट बी ऑफ द फिगर 7.12. आणि सांगितल्याप्रमाणे जवळची वस्तू असेल तर लेन्स जो आहे तो मोर राऊंडेड झाला, त्याच्यामुळे फोकल लेंथ जी आहे ती काय होते त्या केसमध्ये, डिक्रीज. दिस वे वी कॅन सी ऑब्जेक्ट क्लिअरली इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर डिस्टन्स. सो यामुळे फोकल लेंथ ॲडजस्ट करून आणि आय लेन्स ॲडजस्ट करून आपण डिस्टन्स जवळ असो किंवा दूर असो दोन्ही प्रकारच्या ऑब्जेक्टची क्लीन अँड क्लिअर इमेज रेटिनावर ऑप्टेन करत असतो. द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर नीड इज कॉल्ड इज पॉवर ऑफ अकोमोडेशन. आता गरजेनुसार आपण काय केलं बरं, फोकल लेंथ ॲडजस्ट केली. मग आता आय लेन्सची एक कॅपॅसिटी आहे की तो स्वतःची फोकल लेंथ हा काय करू शकतो, गरजेनुसार चेंज करू शकतो. त्याच्या याच कॅपॅसिटीला काय म्हणायचं, पॉवर ऑफ अकोमोडेशन.
Although the elastic lens can change its focal length to increase or decrease it, it cannot do so beyond a limit. आणि ॲक्च्युअल मला वाटतं मिनिमम डिस्टन्स तुम्हाला दिलं असेल 25 सेंटीमीटर दिलं असेल, त्याच्या जवळची वस्तू आपण बघू शकत नाही. पण मानवी डोळ्याचं वैशिष्ट्य आहे की इनफायनाईट डिस्टन्सपर्यंत ऑब्जेक्ट आपण क्लिअरली पाहू शकतो. म्हणजे याचा अर्थ जरी इलॅस्टिक लेन्स असेल मात्र फोकल लेन्थ चेंज करण्याची जी कपॅसिटी आहे आयदर इन्क्रीज असेल किंवा डिक्रीज असेल तर ती बियॉन्ड लिमिट असते. लिमिटच्या बाहेर आपण त्याला इलॅस्टिक लेन्सची फोकल लेन्थ ॲडजस्ट करू शकत नाही. आता आय कन्स्ट्रक्शनमध्ये मला वाटतं तुम्हाला याचे प्रत्येक पार्टची इन्फॉर्मेशन दिलेली नाही, ठीक आहे, नाही फक्त एक ओव्हरऑल सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्टिंग करू की लाईट एंटर कुठून करायला, कॉर्निया थ्रू. त्यानंतर या कॉर्नियाच्या बिहाइंड जो डार्क रंगाचा आहे की नाही पार्ट आहे तो कोणता आहे, आयरिस. आयरिसच्या सेंटरलाच ना जो ज्याची आपण फोकल लेंथ ॲडजस्ट, सॉरी ज्याची ॲक्च्युअल फोकल लेंथ ॲडजस्ट करतो आपण, पिपिल, राईट ना. त्यानंतर पिपिलच्या जस्ट बिहाइंड काय प्रेझेंट आहे, क्रिस्टलाइन लेन्स. कोणत्या टाईपचा आहे, कॉन्वेक्स, डबल कॉन्वेक्स ट्रान्सपरंट. ओके, त्यानंतर जे मसल्स डोळ्यामध्ये प्रेझेंट असतात ते मसल्स कोणते आहेत, सिलेरी मसल्स, जे लेन्स ॲक्च्युअल ला बांधलेले असतात, हे की नाही. त्यानंतर आता एक लक्षात घ्या, इथं एक कोराइड दाखवलेलं आहे, बरोबर आहे का, तर ही एक मिडल लेअर आहे जी बाहेरची कोणती आहे स्क्लेरा आणि आतली कोणती आहे रेटिना. तर ती कोराइड जी आहे ना त्याला मिडल लेअर ऑफ द आय म्हणायचं आणि ती रेटिना आणि स्क्लेराच्या मध्ये प्रेझेंट असते. आणि तिचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की तिच्यामध्ये पिगमेंट असतात, म्हणजे जे विजन ब्लर असतं आपलं, म्हणजे अंधुक वगैरे दिसत नाही का, तर एक्सेस लाईट जरी आला तर जास्तीच्या लाईटला ॲब्झॉर्ब करून आपल्याला अंधुक न दिसू देण्याचं काम कोण करतं, कोराइड करतं. ओके, आता इथं जे स्क्लेरोटिक कोट दिलं ना तर हे स्क्लेराच्या समोरची काय कवरिंग आहे. आता स्क्लेरा आपण जर पाहिला तर व्हाईट पार्ट आहे आयचा आणि एक टफ कवरिंग आहे की जिथून ॲक्च्युअल आयची ती एक्सटर्नल प्रोटेक्टिव्ह कवरिंग असते. ओके, सो जनरली स्क्लेरा जो आहे तो आयचा व्हाईट पोर्शन आहे आणि आउटर लेअरमध्ये जर पाहिलं आपण 5/6 पोर्शन हा कोणाचा असतो, स्क्लेराचा असतो. त्यानंतर आपण रेटिनाबद्दल बोललो तर रेटिना जो आहे तो लाईट सेन्सिटिव्ह लेअर्स आहे की ज्यानं आयची इंटेरियर तयार केली आहे आणि ॲक्च्युअल तो एक स्क्रीन आहे. आता एक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये दोन प्रकारच्या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स असतात, एक आहे रॉड्स आणि दुसरा आहे कोन्स. ओके, आता डीम लाईट जर असेल तर अशा वेळेस रॉड सेल काम येतात आणि ब्राईट लाईट जर असेल तर कोन्स. लक्षात आलं, दोन प्रकारचे सेल्स असतात. त्यानंतर इतर आय मसल्सचं पाहिलं आपण, ऑप्टिक नर्व ज्याच्या थ्रू इंटरप्रिटेशन जाईल आणि त्या संदर्भातली डिस्क कोणती आहे, ऑप्टिक डिस्क. नेक्स्ट, द मिनिमम डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम अ नॉर्मल आय ॲट विच इट इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन द आय इज कॉल्ड ॲज मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. आता एखाद्या ऑब्जेक्टपासून नॉर्मल आयचं असं मिनिमम डिस्टन्स की ज्या डिस्टन्सकडं आपण ज्या डिस्टन्सून पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यावर कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही, त्या मिनिमम डिस्टन्स आहे ना, क्लिअरली विजिबलमध्ये दिसायला पाहिजे आणि डोळ्यावर स्ट्रेस पण यायला नाही पाहिजे, तर तो आहे मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक विजन. The position of the object at this distance is called the near point of the eye. For a normal human eye, the near point is at 25 cm. मग आता ऑब्जेक्टची ह्या अशा डिस्टन्स की ज्या डिस्टन्सला आपण मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक विजन म्हणलो की जिथं विदाउट स्ट्रेस आपल्याला क्लिअरली विजिबल दिसेल, तर हा त्याला म्हणायचं नियर पॉईंट ऑफ द आय. आणि ह्युमन आयसाठी नियर पॉईंट किती आहे, 25 सेंटीमीटर. द फार्टेस्ट डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम ह्युमन आय ॲट विच इट इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन द आय इज कॉल्ड फार्टेस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक विजन. आणि फार्देस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक विजन कशाला म्हणू आपण, की असं मॅक्झिमम डिस्टन्स की ज्याला ह्युमन आय क्लिअरली विजिबल पाहू शकतो विदाउट स्ट्रेस. द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट दिस डिस्टन्स इज कॉल्ड द फायर पॉईंट ऑफ द आय. आणि ऑब्जेक्टची अशी पोझिशन की मॅक्झिमम डिस्टन्सवर असताना सुद्धा आहे ना की त्या डिस्टन्सपर्यंत आपल्याला क्लिअर दिसतं दूरचं, तर तो असेल आयचा फार पॉईंट. फॉर अ नॉर्मल ह्युमन आय द फार पॉईंट इज ॲट इन्फायनाईट. आणि सांगितलं होतं की आपण इन्फायनाईट डिस्टन्सपर्यंत क्लिअरली पाहू शकतो, त्याच्यामुळे फार पॉईंट आपल्या कोणत्या पोझिशनला आहे,
इन्फिनिटी. त्यानंतर डू यू नो द आयबॉल इज अप्रॉक्सिमेटली स्फेरिकल अँड हॅज अ डायमीटर ऑफ अबाउट 2.4 सेंटीमीटर. आता आयबॉल हा जनरली कसा असतो, अप्रॉक्सिमेट म्हणलं ना, स्फेरिकल आहे. स्फेरिकल वस्तूला डायमीटर असते, ती डायमीटर किती नियर अबाउट 2.4 सेंटीमीटर. द वर्किंग ऑफ द लेन्स इन ह्युमन आय इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि ॲज वी नो की ह्युमन आयमध्ये जो लेन्स प्रेझेंट आहे तर त्याची वर्किंग जी आहे ही खूप महत्त्वाची असते. द लेन्स कॅन चेंज इट्स फोकल लेंथ टू ॲडजस्ट आय सी ऑब्जेक्ट ॲट डिफरंट डिस्टन्स. आता स्ट्रक्चर सांगताना मी तुम्हाला चुकीचं थोडंसं बोललो होतो की ॲक्च्युअल डायमीटर कोण चेंज करतो, प्यूपिल, आणि फोकल लेंथ कोण ॲडजस्ट करतं, लेन्स. तर लेन्स ॲक्च्युअल काम आहे फोकल लेंथ चेंज करणे आणि ऑब्जेक्ट जे आहे डिफरंट डिस्टन्सला असतानासुद्धा त्याची प्रॉपर इमेज रेटिनावर क्रिएट करणे. इन अ रिलॅक्स स्टेट द फोकल लेंथ ऑफ हेल्थी आय इज 2 सेंटीमीटर. आणि जेव्हा आपण रिलॅक्स असतो म्हणजे असं जनरल बघतो आहे ना, कोणते आपलं म्हणजे आपला विचार नाही कोणती दूरची वस्तू ऑब्झर्व करत किंवा जवळ नॉर्मल वागत असताना अशा वेळेस ती कोणती स्टेट झाली, रिलॅक्स स्टेट. तर अशा स्टेटमध्ये जर फोकल लेंथ पाहिली आपण हेल्थी आयची तर ती किती असते, 2 सेंटीमीटर. द अदर फोकस ऑफ द आय इज ऑन द रेटिना. आणि ॲक्च्युअल जो फोकस असतो आहे ना, अदर फोकस म्हणजे ॲक्च्युअल सर्व रेज कुठं मीट करतात, तर कुठं मीट करतात, रेटिनावर. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन या संदर्भात डिस्कस करू.